खूप वर्षापूर्वी आमच्या घरात एक चांदीची वाटी होती. माझी आजी त्याच्यामध्ये तूप काढून ठेवायची. त्या वाटीला हात लावायची परवानगी कुणालाच नव्हती. मला नेहमी वाटायचं आजीचे नियम एवढे कडक कशासाठी. पण मग हळूहळू त्याच्या पाठीमागचं शास्त्र कळायला लागलं. आजीनंच मला सोवळ्याचं उपवासाचं महत्त्व सांगितलं आणि तेच महत्त्व मी माझ्या पुढच्या पिढीला सांगण्याचा प्रयत्न करते. हसतात सगळेजण मला, पण माझं म्हणणं पटतं त्या. खरं तर मी सगळं सोवळं व्यवस्थित करते ना, म्हणून माझा संसार सुखाचा चालला. पार्वतीला तपश्चर्य करून तसा नवरा मिळाला होता, मला बिनतपश्चर्याचाच मिळाला. अहो, हरतालकीचा उपवास मी 3 वर्षाची असल्यापासून करते. माझ्या दोन्ही मुलीही फार छान आहे. थोरली शमिकेच्या हातात ना अन्नपूर्ण आहे आणि धाकटी क्षमता शिह्याजानं गोल्डन हार्ट, अगदी माझ्या वडिलांसारखं. सगळं कसं छान चाललेलं आहे. पण मला माझ्या दादाची, विश्वास दादाची खूप आठवण येते. 25 वर्ष झाली त्याला. कुठं असेल तो, काय खात असेल, कसा राहत असेल. 25 वर्षापासून श्रीकृष्णाला राखी बांधली. दादा स्वप्नात येतो माझ्या, मला म्हणतो मला परत यायचंय. मला खात्री आहे श्रीकृष्ण कधीतरी माझं नक्की ऐकेल आणि माझा दादा परत येईल.